नमस्कार, मी प्राध्यापक अनिल मगर, प्राणीशास्त्र विभाग, डॉक्टर घाळी कॉलेज, गडिंग्लज। 25 जुलै हा दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतोय। भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच करत असतो, तसेच नागपंचमीसुद्धा सापांना न मारता त्यांचे संरक्षण करणे अर्थात पूजा करणे। साप हा अन्न साखळीतला एक प्रमुख घटक आहे, म्हणून त्यांना शेतकऱ्यांचे मित्र म्हटले जाते। साप असले तरच आपण जगणार आहोत, म्हणून म्हटलं जातं की जगा व जगू द्या। त्यानिमित्त आपण आज सापांची थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। यामध्ये साप ओळखायची कसे, म्हणजे त्यातले किती प्रकार आहेत, आणखीन सापाबद्दल अंधश्रद्धा किंवा गैरसमज आणि प्रथमोपचार। विषयानुसार सापामध्ये 3 प्रकार आहेत, 1 विषारी, 2 निमविषारी आणि 3 बिनविषारी। विषारी सापामध्ये आपल्या भागात आढळणारे फक्त 3 विषारी साप आहेत, त्यातला 1 नाग, 2 घोणस आणि 3 मण्यार। नाग म्हटल्यानंतर आपण फण्यावरूनच ओळखू शकतो की हा नाग, आणि जगामध्ये कोणताही साप फणा काढू शकत नाही आहे, हा फक्त एकमेव साप आहे। आणि ह्याला नक्कल करणारे काही साप आहेत, धूळनागिन, बँडेड रेसर, बिनविषारी साप आहे। ह्याच्या शरीरावरती स्केल्स जर बघितला आपण नागासारखीच दिसतात, म्हणून ही नागाची नक्कल करते, पण ही बिनविषारी साप आहे। हा आहे पाणदिवट, हा सुद्धा नागाचं नक्कल करतो आहे, वॉटर स्नेक। हा पाण्यातून बाहेर आल्यानंतर मानेजवळची जी स्नायू आहेत ती जरासा ताणून फणा काढल्यासारखा प्रयत्न करतो आहे, आणि हा बिनविषारी आहे। पण ह्या बाबतीत हा अत्यंत रागीट साप आहे, आणि एका वेळेला 2-3 वेळा चावा घेतो आहे, इतका ह्याला राग आहे। आता विषारी साप आहे घोणस, रसेल स्वायपर। हा ओळखायचा कसा, तर त्याच्या अंगावरती गोलगोल पट्टे बघा, वरच्या बाजूला आणि दोन्ही बाजूला 2 अशी 3 लाईन आहे। आणि हा साप जाडजूड आहे, त्याची शेपटी लहान आहे, आणखीन त्याचं डोकं जर बघितलं आपण ट्रायंगलसारखं आहे, म्हणजे शरीरापेक्षा लहान। आणि हा डिवसल्यानंतर प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो आहे। आणि आता हा जो बसण्याचा पावित्र्य आहे हा अटॅक करण्याचा आहे। आपण जर बघितलं हा वेटोळा घातलेला नाही आहे, इथं बघा यस आहे, आणि ज्या वेळेला ह्याला अटॅक करायचा आहे त्यावेळेला विद इन फ्रॅक्शन हा अटॅक करून परत जाग्यावर जाऊन बसलेला। आणि ह्या संदर्भात काही अशी गैरसमज आहेत की हा फुटकारा टाकतो आहे, फुटकारा म्हणजे लांबून विष टाकणं, असं काही होत नाही, फक्त हा आवाज काढतो। हा आहे अजगर। अजगर आणि घोणस ह्याच्यामध्ये जरासा साम्य दिसतो आहे, हा सुद्धा जाड आहे, आणि ह्या शरीरावरती बघा गोलगोल पट्टे नाही आहेत, तुटक तुटक आहे। आणि आपण बऱ्याच वेळेला घोणसला सुद्धा अजगर म्हणतो आहे। आणखीन हा आपल्या भारतातला सगळ्यात मोठा बिनविषारी साप आहे, जवळजवळ 24 ते 25 फुटापर्यंत भारतामध्ये आढळलेला आहे। हा हे डुरक्या घोणस, हा सुद्धा घोणसचा नक्कल करतो आहे। ह्याच्या शरीरावरती जर चट्टे बघितले तर हे सुद्धा तुटक तुटक आहेत, घोणसारखी नाही आहेत, पण दिसायला जाडजूड असल्यामुळं आपण ह्याला विषारी घोणस समजतो आहे, पण हा बिनविषारी डुरक्या घोणस आहे। हा 3 नंबरचा विषारी साप आहे, नाव
मण्यार किंवा कॉमन क्रेट, तर हा निशाचर आहे, रात्रीच बाहेर पडणार. आणखीन हा ओळखायचा कसा, तर त्या शरीरावरती आपण जर बघितलं अशी डबल पांढरी लाईनिंग आहे, त्याच्यावर ओळखायचं की हा अत्यंत विषारी मण्यार आहे. नागापेक्षा जवळजवळ 10 पटीनं विषारी आहे. आणि ह्याला नक्कल करणारे अजून काही साप, ह्याचं नाव आहे कवड्या किंवा वुल्फ स्नेक. आता ह्या शरीरावरती जर पट्टे जर बघितले आपण, मण्यारमध्ये जशी जोडीनं होते तसं इथं जोडीनं नसून एक एक आहेत, ह्याच्यावरून ओळखायचं की हा मण्यार नसून बिनविषारी कवडे आहे. ह्या सापाचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं, हा चढण्यामध्ये पटाईत आहे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर कोपऱ्या कोपऱ्याचा आधार घेऊन वरती चढतो आहे. हा बिनविषारी कवड्या. आता दुसरा प्रकार म्हणजे निमविषारी साप. निमविषारीमध्ये आपल्याकडं 2 जाती आढळतात, एक हरणटोळ किंवा फिप स्नेक किंवा यालाही वाईन स्नेक म्हटलं जाते. आता याला वाईन स्नेक का म्हणायचं, हा जर दंश केला तर माणूस दगावत नाही तर दारू पिल्यासारखी नशा चढते, म्हणून ह्याला वाईन स्नेक म्हटलं जाते. आणि हा झाडावरती राहणारा साप आहे, दिसायला वेलासारखं दिसतोय किंवा आपण बैल हाकायला चाबूक असते त्याप्रमाणे आहे, म्हणून त्याला फिप स्नेक. आणि वेल आहे की साप आहे हे आपण ओळखू शकत नाही आहे, इतकं साम आहे. आणि कोकणामध्ये मुद्दाम हा साप चावून घेतात लोक, 3-4 तास चांगली झोप लागती, गुंगी येते, पण माणूस मरत नाही. हा आहे हरणटोळ. हरणटोळाला नक्कल करणारा आणखीन एक हिरवा साप आहे, त्याचं नाव आहे गवत्या किंवा किलबॅक. हा अतिशय शांत स्वभावाचा असून शक्यतो दंश करत नाही. हा त्या नानेटीपेक्षा हरणटोळपेक्षा जरासा जाड आहे, पण हा बिनविषारी साप आहे. 2 नंबरचा निमविषारी साप मांजऱ्या किंवा कॅट स्नेक. आता ह्याचं नाव मांजऱ्या कशावरून पडलेलं आहे, आपण जर ह्याची डोळे जर बघितले तर मांजरासारखी आहेत, म्हणून ह्याचं नाव मांजऱ्या साप. आणि ह्याचं शरीर तपकिरी रंगाचं नक्षीदार असं आहे. हा सुद्धा निमूळत शरीर आहे. आणखीन हा सुद्धा चावल्यानंतर विष चढत नाही, निमविषारी. आपल्याकडं आढळणारे 3 विषारी, 2 निमविषारी आणि बाकीची राहिलेली सर्व साप बिनविषारी आहे. त्यातलं प्रामुख्याने धामण किंवा रॅट स्नेक हा मनुष्य वस्ती जवळच असतो आणि ह्याचं प्रमुख खाद्य आहे तो उंदीर, म्हणून याचं नाव रॅट स्नेक. एक उंदराचं जोडपं नर आणि मादी 1 वर्षातून जवळजवळ 2000 पिलावळं तयार करू शकते, पण ते समतोल राखायचं किंवा कंट्रोल करायचं काम हे धामण करते. सगळ्या सापामध्ये अतिशय चपळ साप आहे. ह्याच्या बाबतीत काही गैरसमज आहेत, गाई म्हशीच्या पायाला विळखा घालून हा दूध पितो असा एक समज आहे. तसेच ह्याच्या शेपटीला काटा असतो आणि आपण पकडायला गेल्यानंतर तो टोचतो असा एक समज आहे, हा खोट आहे. त्यानंतरचा बिनविषारी साप नानेटी किंवा स्ट्राईप्ड किलबॅक. ह्याच्या शरीरावरती 2 पट्टे आहेत शेपटीपर्यंत आणि हा सुद्धा शांत लाजाळू असा साप आहे. हा बिनविषारी नाव आहे तस्कर किंवा ट्रिंकेट स्नेक. हा अटॅक करण्यासाठी प्रसिद्ध आहे, पुढचा शत्रू ह्याचा अटॅक बघूनच निम्मा घाबरतो आहे. जसं नाव आहे तस्कर म्हणजे दुसऱ्यावरती हल्ला चढवणं, तरीसुद्धा हा बिनविषारी साप आहे. हा आहे
मांडूळ किंवा दुटोंड्या किंवा इंग्लिशमध्ये सँड बोवा. आपण जर बघितला ह्याचं तोंड आणि शेपूट ही दिसायला दोन्ही सारखीच आहात म्हणून ह्याचं नाव दुतोंड्या आहे. लोकांचं असं समज आहे की 6 महिने ह्या बाजूनं सरपटतो आणि 6 महिने तिकडून, पण तसं काही होत नाही. पण या बाबतीत बरेच काही गैरसमज आहेत. मांत्रिक पैसे डबल करण्यासाठी, गुप्तधन काढण्यासाठी या सापांचा वापर केला जातो, त्यामुळं विनाकारण सापांची तस्करीमध्ये हत्या होत असते. हा आहे पट्टेरी कुकरी किंवा इंग्लिशमध्ये बँडेड कुकरी. हा छोटा साप आहे, साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत दिसतो आहे आणि ह्याच्या शरीरावरती बँड आहेत बघा, काळे आणि पिवळे. हा बँडेड क्रेट नावाचा विषारी साप आहे, त्याचा हा नक्कल करतो आहे, पण हा साप बिनविषारी. हा आहे बिनविषारी खापर खवल्या. हा सुद्धा साप लहान आहे, साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत. त्याचं तोंड आणि शेपूट दिसायला दोन्ही सारखेच असतात, पण हा बिनविषारी साप. भारतातला सगळ्यात लहान साप वाळा किंवा वर्म स्नेक. गांडूळ आणि ह्याच्यातलं जास्त फरक नाही आहे, दिसायला सारखंच आहे, पण ह्याला ह्याची डोळे लहान असल्यामुळं दिसत नाही, त्यामुळं ह्याचं दुसरं नाव आहे ब्लाइंड स्नेक. आत्ता आपण बघितलेलं आहे की साप ओळखायचं कसं, त्यानंतर आपण बघूया हे लक्षात ठेवा किंवा अंधश्रद्धा किंवा सापाबद्दल गैरसमज. साप दूध पीत नाही व लया खात नाही, कारण हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. साप डूक धरत नाही, म्हणजे साप बदला घेत नाही. नाग पुंगीच्या तालावर डोलत नाही, का तर सापाला कान नसतात. सापाच्या अंगावर केस नसतात, कारण साप हा सरपटणारा प्राणी आहे. केस हा हे सस्तन प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे. विषमंत्राने उतरविता येत नाही, त्याला एकच उपाय आहे की फक्त स्नेक अँटीव्हेनम. कोणत्याही सापाच्या डोक्यावर सर्पमणी नसतो. दुतोंड्या सापाला दोन्हीकडे तोंड नसतात. साप धनरक्षण करत नाही. धामण गाई म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पीत नाही. अजगर व अनाकोंडा माणसाला गिळत नाही. हरणटोळ टाळू फोडत नाही. कडुलिंबाचा रस व तिखट हिरवी मिरची खाऊन विष उतरत नाही. रातराणी केवडा व चंदनाच्या झाडाभोवती साप असतो हे चुकीचे आहे. धनप्राप्ती व पुत्रप्राप्तीसाठी कोणत्याही सापाचे बळी देऊ नये. साप मारल्यास त्याच्या रक्तातून अनेक साप तयार होतात असा गैरसमज आहे. साप काट टाकल्यावर अमर होतो हे चुकीचं आहे, कारण सापाचं वयसुद्धा जास्तीत जास्त 25 ते 30 वर्ष असतो. हे झाले सापाबद्दलची गैरसमज. सापापासून इजा होऊ नये किंवा मृत्यू होऊ नये म्हणून काही विशेष दक्षता आपल्याला घेता येतील. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा. घराजवळील वेली फांद्या छाटून टाका आणि बागेमध्ये किंवा परसबागेमध्ये स्वच्छता असू दे. घराच्या भिंतीला भेगा किंवा भोक असल्यास बुजून टाकावे, कारण त्याच्या आधारे साप घरात येऊ शकतो. घराला लागून असलेले दगड, विटांचे कचऱ्याचे ढीग साफ करा, कारण त्या ठिकाणी उंदीर येतात आणि त्याच्या पाठोपाठ ही साप येतात. भिंतीच्या बाहेर निघालेल्या पाईपांना जाळ्या बसवाव्यात, कारण त्या पाईपातून साप आत येऊ शकतात.
अंधारात बाहेर जाताना हातात काठी किंवा बॅटरी असलं पाहिजे, किंवा पाय मोठमोठ्यानं आपटत जायचं, कारण रस्त्यावर जर साप असेल तर तो आपोआप बाजूला निघून जाईल. खरकटे घराजवळ टाकू नका, कारण तेथे खरकटं खाण्यासाठी उंदीर येतात आणि त्यांना खाण्याकरिता हे साप येतात. अडगळीच्या ठिकाणी एखादी वस्तू शोधताना किंवा काढताना बॅटरीचा व काठीचा वापर करा, नंतरच त्यात हात घाला. गवत कापताना किंवा जळण काढताना जवळपासची जागा हलवून साप नसलेल्याचा खात्री करून घ्या. हे झाले दक्षता. आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे वळूया, प्रथमोपचार किंवा फर्स्ट एड. भारतामध्ये 50% फक्त मानसिक धक्क्याने मृत्युमुखी पडतात, त्यासाठी ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. साप चावलेल्या व्यक्तीचा भीतीने मानसिक तोल जातो, प्रसंगी धक्क्याने मृत्यू होऊ शकतो, त्यासाठी त्या व्यक्तीला धीर द्या. कमीत कमी हालचाली होतील अशी काळजी घ्या, कारण तुम्ही जेवढं हालचाल जास्त कराल तेवढं रक्तप्रवाह वाढतो आणि तेवढ्या लवकरात लवकर शरीरामध्ये विष मिसळतो. ज्या ठिकाणी सापांचा दंश झालेला आहे त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याने किंवा डेटॉलने धुऊन घ्या. दंश झालेल्या ठिकापासून म्हणजे हृदयाकडे बँडेज किंवा कापडी पट्टी बांधा, जेणेकरून रक्त हृदयाकडे जाणार नाही. जर आपण दवाखाना पोहोचायला वेळ लागणार असेल तर 10 ते 15 मिनटानंतर 15 ते 20 सेकंद जरासा बंद ढील करा आणि परत बांधा. पूर्वरूढीप्रमाणे जखम किंवा आसपास कापू नका, कारण त्यामुळे टीटी किंवा धनुर्वात होऊ शकतो. देशी किंवा घरगुती उपचार करू नये, कारण याच्यावर फक्त एकमेव उपाय आहे, ते म्हणजे स्नेक अँटीव्हेनम. रुग्णाला हालचाल न करता त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे. जाताना जंश झालेला अवयव हृदय पातळीपासून खाली ठेवा. शक्य असल्यास डॉक्टरांना दूरध्वनीवरून कल्पना द्या आणि शेवटी लक्षात ठेवा की विषारी साप चावल्यास त्यावर एकमेव उपाय प्रतिसर्पविष म्हणजे अँटी स्नेक व्हेनम सेरम हेच औषध आहे. ही औषधे सर्व सरकारी किंवा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असतात. आता मी आपल्याला जी माहिती सांगितली ही सर्व माहिती या कॅलेंडरमध्ये प्रकाशित केलेलं आहे. त्याचं नाव आहे सापांची ओळख आणि प्रथमोपचार. याच्यामध्ये आपल्या भागात आढळणारे हे 4 विषारी साप नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे कोकणात आहेत, त्यानंतर निमविषारी, हरणटोळ आणि मांजऱ्या, तसेच बिनविषारी सगळी साप. त्यानंतर हे लक्षात ठेवा, विशेष दक्षता. त्यानंतर प्रथमोपचार आणि आपल्या भागात म्हणजे गडिंग्लज तालुका, आजरा, चंदगड तसंच भुदरगड ह्या ठिकाणी जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची इथं फोन नंबर दिलेला आहे. त्या त्या भागात साप सर्पांचा दंश झाला तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण संपर्क साधून लस असण्याची खात्री करू शकता. आणखीन कुणाला कुणाच्या घरात जर साप आलास तर ह्या नंबरवर आपण संपर्क साधू शकतो. मी फक्त सर्प मित्र नसून सर्पतज्ञ पण आहे, तसे मी शासकीय सर्पमित्र आहे. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.